आपल्या माध्यमातून आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती न्यूज आम्ही ऐकली. माणिकराव जगतापांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. माणिकराव जगताप हे नेहमीच खोटं बोलतात असं म्हणलं तर काही वावगं आता ठरणार नाही. कारण ज्या वेळेला मी त्यांच्यासोबत प्रचारात ते आमदार व्हावे म्हणून आघाडीमध्ये काम करत असताना मांडीला मांडी लावून आम्ही भाषणं केली, त्यांच्या प्रचारामध्ये आघाडीची भूमिका बजावली, तटकरे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही ते काम केलं त्यांचं, आणि आज ते ओळख नाही दाखवत, हरकत नाही. आणि मग त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर ते ओळखत नसतील तर सर्वसामान्य जनतेला ते कुठल्या प्रकारे ओळखत असतील. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला ह्यांची सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि सर्वसामान्य जनता त्यांना बरोबर घरी बसवते असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याच्यापुढे त्यांनी म्हटलं आहे की खोटी बिलं बनवत आहेत. माझा आणि शिवभोजन थालीचा कुठेही दूरपर्यंत संबंध नाही. माझा तर विषय सोडाच, ना माझ्या कुटुंबाच्या नावावरती शिवभोजन, ना कुठं माझ्या नात्यागोत्यामध्ये कुणाच्या कुठल्या प्रकारे खोटं बिलं बनवण्याचं. माझा त्यांना एक सल्ला आहे की आपण सकाळी लवकर उठा, तालुक्यामध्ये फेरपटका मारा, फेरपटका मारून सगळी थोडी माहिती घ्या आणि मग एखाद्या विषयावरती आपण बोला. नाही तर अर्ध्या हलकुंडाने पिवळे होता आणि कोणीतरी भांबरमुंड्याने सांगितलं का तुम्ही तो विषय धरून बसता आणि मग आपण तोंडघशी पडता आणि मग आपली अशी माकडचेष्टा होते. माझा हा त्यांना सल्ला आहे. एकतर 4 वेळा त्यांचा पराभव झाला आहे, त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन पण बिघडलं असेल. आणि मग माझा त्यांना एक सल्ला आहे की त्यांनी जावं एखाद्या चांगल्या मानसोपचार डॉक्टरकडे जाऊन एक चांगला सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार सुरू करावेत. परंतु असं कुणाला खोटे कुणीतरी सांगितले म्हणून खोटे आरोप करून आपण कोणतरी मोठे होते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी हा सोडला पाहिजे. माझा हा त्यांना